गौरी, आई एम सॉरी। मला माहिती आहे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे। प्लीज रागावू नकोस। मी झोपेत असताना चुकून रिजाचं नाव निघालं माझ्या तोंडी। प्लीज गौरी, माणूस झोपेत चूक करत नाही, जागेपणी करतो। तुम्ही झोपेत नीरजा बाईंचं नाव घेतलं, त्याचाच अर्थ तुमच्या मनात अजूनही नीरजा बाई आहे। गौरी प्लीज मला समजून घे। गौरी मला वाटलं होतं की निदान तू तरी मला समजून घ्याशील, पण नाही, तू पण इतरांसारखंच माझ्याशी वागतेस। मी तुमच्या चिडले नाही हो, ते फार मोठे उपकार आहेत माझ्यावर। हे असं बोलू मला आणखी दुखावू नको। मी खरंच सांगते, तुमचं अजूनही मनापासून नीरजा बाईंवर प्रेम आहे ना, मग तुम्ही करा त्यांच्याशी लगीन। काहीच कळत नाही मी काय करू। आपण माझी आता खात्री झाली की मी कधीच कोणाला सुखी ठेवू शकत नाही। असं वाटत की मी हे सगळं सोडून जाऊ। असं कशाला म्हणताय तुम्ही? त्या परीस मीच निघून जाते, म्हणजे कोणालाच माझी अडचण नाही, कोणालाच माझा त्रास नाही। मी साठे परत शिरगावला निघून। गौरी मी कधी असं म्हणालोय की मला तुझी अडचण होते? म्हणायला कशाला हवाय, मला सगळं कळतंय। घरात सगळ्यांनाच माझी अडचण होती। मी जसं बोल, मी लग्न केलंय तुझ्याशी, या नात्याचं ओझ अजून नाही लादणार मी तुमच्यावर। प्रेम आहे ना नीरजा बाईंवर, तुम्ही नीरजा बाई लगीन करा आणि सुखात राहा। तुमच्या सुखातच मी माझं सुख मानी। गौरी तू काय बोलतेस, तुझं तुला तरी कळतंय? हो सगळं कळतंय मला, या नानी गावंढळ बायको आहे। तुमच्या नावाचं मंगळसूत्र बांधलंय मी गळ्यात, पण माकडिणीच्या गळ्यात हिऱ्याचा हार का शोभत नाही हे आज कळलं मला। Thank you.
सगळ्या प्रकारचा कायमचं बंदोबस्त करायला हवा इन्स्पेक्टर. डोंट वरी वैद्य साहेब, अहो आमची माणसं इथे आहेत त्यामुळेच तो काहीही करायचं धाडस करत नाही. तुमची माणसं कुठे आहेत? तुमची माणसं ती जर असती ना तर त्याची माझ्या रूम पर्यंत येण्याची हिंमत झाली नसती. काय काय बोलतेस काय तू नीरजा? तू काय बोलतीयस? तो तुझ्या रूम मध्ये आला होता. तुला त्याने काय केलं ते नाही ना बाळा? नाही काही केलं नाही, माझ्या रूम मध्ये प्रताप करून ठेवलेत. काय केलं काय त्यानं? नाही म्हणजे तुमच्या सामानाची उलथापालथ केली की काही वस्तू गायब केल्यात? आरशावर धमकी लिहून ठेवली. चल बघ. आमचा स्टाफ ड्युटीवर असताना हे असं झालंच कसं? मॅडम आता तुम्हाला अधिक सतर्क राहायला हवं. ते आम्ही राहू, पण हा सगळा प्रकार थांबवण्यासाठी तुम्ही काय करणार आहात ते आधी सांगा. पण आम्ही तपास करतो आहोत मॅडम. मला कमिशनरशी बोलण्याची वेळ येऊ देऊ नका प्लीज. इन्स्पेक्टर हे बघा, आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाने ह्या सगळ्याची सवय नसते. नाही तसा विचार अजिबात करू नका, कारण तुम्ही इथे पूर्णपणे सुरक्षित आहात. हा जो कोणी माणूस आहे तो विंजिकल आणि सायकिक पेशंट असावा बहुतेक. हो पण तो आम्हाला कशाला त्रास देतोय? आधीच माझ्या मुलीचं घराच्या बाहेर पडणं बंद झालेलं आहे, आता तो काय मला घरामध्ये शिरून त्रास देणार आहे का? डोंट वरी मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी बघतो काय करायचं. सर तुम्ही जरा नीरजा, आता हे बोलायची ही वेळ नाहीये. तू हाच प्रश्न स्वतःच्या मनाला विचारून बघ ना की तू कोणाचं काय वाईट केलेलेस. तुला जेव्हा याचं उत्तर सापडेल ना तेव्हा कदाचित सगळेच प्रश्न सुटलेले असतील. मराठी मनावर राज्य करणाऱ्या स्टार प्रभा वाहिनीवरचे व्हिडिओज तुम्ही पुन्हा पाहू शकता. त्यासाठी सबस्क्राइब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला.